केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात पिंपरी चिंचवड महापालिकेची तिसऱ्या वर्षी देखील घसरण झाली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकाळात बेस्ट सिटीने गौरवलेल्या शहराचा भाजपने कचरा सिटी केलाय. त्याला सत्ताधारी आणि प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना कचऱ्याचा गुच्छ भेट देऊन अनोख्या पद्धतीने निषेध केलाय. राष्ट्रवादीच्या कार्यकाळात पिंपरी चिंचवड शहराला स्वच्छतेबाबत बेस्ट सिटी पुरस्कार मिळाला होता, परंतु भाजपची सत्ता आली आणि जे शहर महाराष्ट्रात नंबर एक होतं ते देशात 9व्या क्रमांकावर गेलं. ते शहर 2017 72व्या स्थानी गेले तर सन 2018 स्वच्छतेबाबत 43 नंबरवरही गेले आहे. आता परत सन 2019 52व्या क्रमांकावर फेकलं गेलंय. स्वच्छता अभियानाच्या फक्त जाहिराती सुरू आहेत, परंतु प्रत्यक्षात भाजपचा नियोजन शून्य कारभार आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांची केवळ मलईखाण्यावर लक्ष असल्यामुळे अद्याप कचऱ्याची समस्या गंभीर झालेली आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कचरा सुद्धा सोडला नाही, त्यामुळे त्यांनी शहराचा कचरा करून टाकलाय. बेस्ट सिटीची भाजपने कचरा सिटी करून टाकली आहे. भाजपच्या चुकीच्या धोरणामुळे शहरात सर्वत्र कचऱ्यांचे ढीग साठले आहेत. कचरा विलीनीकरणाचा बोजवारा उडालाय. खर तर आपल्या सर्वांना माहिती आहे, आपल्यालाही सर्वांना ज्ञात आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही बेस्ट सिटीचा पुरस्कार मिळणारी ही एक नंबरची महानगरपालिका. आज गेले 2 वर्ष भाजपच्या सत्ताच्या कार्यकाळामध्ये आज ह्या ह्यांच्या पहिल्या 17-18 कार्यकाळामध्ये ह्या भारत स्वच्छ अभियानामध्ये यांना 43वा नंबर आला. आणि दुर्भाग्याची गोष्ट आहे की 18-19 सर्वेक्षण केलं त्यामध्ये 53वा नंबर आला. त्यामुळे मी ह्या आयुक्तांचं म्हणजे यांच्या कार्यकाळामध्ये अतिशय चांगलं काम केल्याबद्दल, आमची पिंपरीचं महानगरपालिका ही स्मार्ट सिटी असताना, आमची एक बेस्ट सिटी असताना, या बेस्ट सिटीच्या ह्याच्यामध्ये आज या महापालिकेचा म्हणजे कचऱ्याचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल किंवा आमची महानगरपालिकेमध्ये जे जे काही कारभार चाललेले आहेत यामध्ये सर्व काही निष्क्रिय कारभार या भाजप सरकारच्या कार्यकाळामध्ये चाललेला आहे. म्हणून या आयुक्तांचा एक मी झाडूचा म्हणजे कचऱ्याचा हा एक गुच्छ बनून आदरणीय आयुक्तांचं मी ह्या महानगरपालिकेच्या वतीनं, आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं मी यांचं हार्दिक स्वागत केलंय, अभिनंदन केलंय की आपण आपल्या या आपल्या कार्यकाळामध्ये अतिशय चांगलं काम केल्याबद्दल, आमची स्मार्ट सिटी एक नंबरची सिटी बेस्ट सिटी ही कचरा सिटी केल्याबद्दल त्यांचं मी हार्दिक अभिनंदन आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं.